हिंगोली जिल्ह्यातील औंढानगर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यानं कुटुंब उदरनिर्वाहाचा पेच गंभीर झालाय. औंढा तालुक्यामध्ये शासन दरबारी कामाची हमी नसल्यानं आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसानं केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरी सुद्धा ऊस तोडणीसाठी बाहेर अनेक जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करताना दिसून येतोय. परिसरातील तांडे वाड्या आणि वस्त्यात कारखान्याला जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. औंढा तालुक्यात बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीकरिता बाहेर जिल्ह्यात स्थलांतर होत आहेत. या स्थलांतरामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पीक कापणी कापूस वेचणीकरिता मजुरांची शोधाशोध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये. आतापर्यंत परिसरातील अनेक मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे अनेक गावातील घरांना कुलूप असल्याचं दिसून येत आहे. हे कामगार गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा ठिकाणी आपल्या कुटुंबासह जातात. 4 ते 5 महिने परत येत नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. ऊस तोड कामगारांना नेण्यासाठी कारखानदार ट्रक आणि ट्रॅक्टर त्या त्या गावात उपलब्ध करून देतात. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि तालुक्यामध्ये मजुरांना हाताला काम नसल्याने त्यांना वनवन भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडे अनेकदा रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र मागणी पूर्ण न झाल्याने अखेर अनेक गावांमध्ये ओस पडताना दिसून येतोय.